नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांना सासवड पोलिसांचा चाप व कठोर कारवाई. एकाला अटक. निजामुद्दीन दिल्ली येथे तबलीग समाजाच्या कार्यक्रमामुळे कोरोना विषाणूचा देशभर संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाल्याने दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा उद्देशाने काही समाजविघातक व्यक्ती विविध समाज माध्यमांद्वारे विधाने प्रसारित करत आहेत. दिनांक 3 मार्च रोजी पोलीस नाईक श्री भगीरथ घुले यांना माहिती मिळाली की आदेश मनोज सोनवणे हा त्याच्या फेसबुकवरून तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसिद्ध करीत आहे. त्याची तपासणी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुगे करीत आहे. याशिवाय अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्या 4 ते 5 तरुणांच्या विरोधात दिनांक 30 मार्च रोजी कडक समज देण्यात आली असून आत्तापर्यंत 36 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करू नये व कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच थांबावे व जातीय तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही पोस्ट समाज माध्यमावर टाकू नये असे आवाहन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक DS हाके साहेब यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. धन्यवाद.